नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण मुळ्याची शेंगाची भाजी सुक्की बनवणार आहे। मुळ्याची शेंगाची भाजी बनवण्यासाठी लागणारे सामग्री, मुळ्याची शेंग 200 ग्राम, मोहरी अर्धा चम्मच, जिरं अर्धा चम्मच, टमाटर मोठा एक बारीक कापून घेतलेलं आहे, तेल एक चम्मच मोठा, शेंगदाणं भाजून बारीक वाटून घेतलेलं आहे, हळद पावडर अर्धा चम्मच, कांदा मोठा एक बारीक कापून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, लाल तिखट मोठा एक चम्मच आहे, कोथिंबीर धुऊन बारीक कापून घेतलेली आहे। मुळे शेंगा भाजून घ्यायचं, कढई गरम झालेली आहे। मोठा गॅस ठेवून भाजून घ्यायचं। हे भाजून घेतल्यावर चवीला छान लागते म्हणून हे भाजून घ्यायचं। हे असं भाजून घ्यायचं डाग पडोसपर्यंत। आता भाजलेलं आहे, काढून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये। ह्याच्यात आता तेल टाकून घेऊया, कढई गरम आहे। तेल गरम झाले, मोहरी टाकू। मोहरी भाजले, जिरं टाकू, जिरं भाजले, त्याचं कांदा टाकू, कांदा चांगला भाजून घेऊया। कांद्याचा कलर बदलूसपर्यंत भाजायचं। कांदा भाजलेला आहे, टमाटर टाकूया, गॅस कमी करून घ्यायचा। टमाटर पण जरा मऊस पर्यंत झाले होते। चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं असं सारखं। कांदा टमाटर भाजलेले आहे, ते आता हळद टाकून घेऊया अर्धा चम्मच। लाल तिखट टाकूया, काही मुळे शेंगा टाकूया, सगळं मिक्स करून असं घ्यायचं। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया, परत एकदा हे सगळं हलवून घ्या। आता मीठ टाकलेलं, गॅस बारीकच ठेवा। आता ह्याला झाकण लावून घेऊया 5 मिनिट। 5 मिनिट झालेलं आहे, आता झाकण उघडून बघूया।
शिजलेले भाज्या त्याच्यात आपण शेंगदाणा स्फोट टाकून घेऊया. त्याला जास्त वेळ लागत नाही भाजीला शिजायला, असं तेलातच परतून घ्यायला लागते ह्याला भाजीला. 2 मिनिटं झाकण लावूया. शेंगदाणा स्फोट टाकलेला आता हे आपलं 2 मिनिटं झालेलं बघूया. आता बनलेली भाजी आता गॅस बंद करून घेऊया. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. भाजी बनलेली आता प्लेट मध्ये काढून घेऊया. मुळ्याच्या शेंगाची भाजी बनून तयार झालेली आहे. हे आता आपण गरमागरम खाऊ शकतो. हे मुळ्याची शेंगाची भाजी आपणाला कशी वाटली ते आपण खाली कमेंट्स मध्ये सांगा. माझ्या चॅनलला बघत राहा, मला प्रोत्साहित करत राहा. आपणाला जे आवडते भाजी मला खाली कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.